सर आपण राहुल कुल यांच्या साखर कारखान्या संदर्भामध्ये तक्रार केली, नेमकी काय तक्रार आहे? आपल्याला माहिती आहे, मी राहुल कुल यांचा जो कारखाना आहे भीमा पाटस सहकारी साखर कारखाना जो दौंड तालुक्यात आहे त्याच्याविषयी गेले काही दिवस माझ्याकडे त्या भागातले शेतकरी येत आहेत. त्यानंतर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक माझ्याकडे येत आहेत, ऑडिटर्स येत आहेत आणि शेकडो कोटीचा भ्रष्टाचार राहुल कुल यांनी त्या कारखान्यामध्ये केलेला आहे. सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे, अनेक खोटे लोन्स दाखवून पैसे घेणं, साखरेचा अपहार करणं, त्या पैशाचा हिशोब न देणं, हे सगळं मी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन वेळा पाठवलं आहे. त्यांच्या कार्यालयाची पोचपावती माझ्याकडे आहे, त्या संदर्भात मी त्यांच्याकडे वेळ मागितलेली आहे की आपल्या महाराष्ट्रामधल्या सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचं प्रकरण चालू आहे, आपण यात लक्ष घालावं आणि मी आपल्याला या संदर्भात भेटू इच्छितो. त्यांनी मला अद्याप वेळ दिली नाही, मी वारंवार त्यांना स्मरणपत्र पाठवतो आहे. मी फडणवीसांचं एक वक्तव्य मधल्या काळात ऐकलं आणि माझ्या आशा पल्लवीत झाल्या. ते असं म्हणाले की मी गृहमंत्री झाल्याची काही लोकांना अडचण होते, खास करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना, म्हणून मी त्यांच्याकडे परत एकदा हे प्रकरण पाठवलं. त्याच्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की फडणवीस गृहमंत्री झाल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण झाली नसून भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळायला लागलं, विशेषतः जे त्यांच्या पक्षामध्ये आहे, त्यांचं अवतीभवती जे आहे, असे सगळे भ्रष्ट चोर दरोडे लुटारू यांना संरक्षण मिळतं आहे. 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग पुराव्यासह मी समोर दिल्यावरसुद्धा विरोधी पक्षातले लोक निवडून ED, CBI, पोलीस, UOW 2-5 लाखासाठी तुरुंगात टाकले जात आहेत हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणा. पण दौंडचा भीमा पाटस साखर कारखाना, दादा भुसेचा गिरणा सहकारी साखर कारखाना 1800 कोटी ते पण मी दिलं आहे, या संदर्भात हे राज्य कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून भीमा पाटसचं प्रकरण मी 4 दिवसापूर्वी CBIकडे पाठवलं आहे. CBIकडून मला त्याची पोचपावती आलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी CBIच्या डायमंड जुबलीचा जो कार्यक्रम झाला, 16 झाला, त्यात सांगितलं आहे की भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यासाठी मी CBIला पूर्ण सूट दिलेली आहे. आता CBIने करावं, राज्याचे गृहमंत्री काही करत नाही, म्हणून मी CBIकडे पाठवलं आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता मी स्वतः भीमा पाटस कारखान्याच्या परिसरामध्ये माझी सभा आहे, शेतकऱ्यांनी ती सभा लावलेली आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, मी त्या सभेला हजर राहणार आहे. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की आपण अशा प्रकारे शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाठीशी घालू नका. या राज्याचं अधपतन होत आहे, या राज्याची पत जाते आहे, हे राज्य भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेलं आहे, हे फार काळ चालणार नाही. मालेगावचा गिरणा सहकारी साखर कारखाना या संदर्भातसुद्धा मी त्यांच्याकडे संपूर्ण डिटेल्स पाठवले आहे, त्यांचं मरणपत्र मी वारंवार पाठवतो आहे. 1800 कोटी रुपये दादा भुसे यांनी जमा केले गिरणा बचावच्या नावाखाली, त्याचा हिशोब नाही, हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. लवकरच दादा भुसे आणि त्यांच्या त्या अपहाराची तक्रार मी रिसर ED आणि CBIकडे करणार आहे. त्याचं कारण असं आहे की राज्याचे गृहमंत्री, त्यांचा आर्थिक गुन्हे विभाग, त्यांच्या आसपासच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस संदर्भात जे त्यांच्या BJP वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वच्छ झाले आहेत, त्यांचे खटले, त्यांच्या केसेस, त्यांच्यावरचे गुन्हे पाहायला तयार नाही, हे या राज्याचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे या सरकारची भ्रष्टाचारांना अडचण झाली नसून ते आनंदात खुशीमध्ये आहेत की आमचं सरकार आलं आहे असं चोर गुन्हेगाराने भ्रष्टाचार म्हणतात. लोकांचा विरोध आहे, स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून साधारण 5 ते 6 हजार लोक त्या बारसूच्या माल रानावर जमलेले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण इथून हटणार नाही.
आणि या राज्याचे उद्योगमंत्री हे पोलिसांना हाताशी धरून बारसूच्या आंदोलकांवरती ज्या प्रकारे खारगरला सदोष मनुष्यवाद केला त्याप्रमाणे त्यांना धमक्या दिला जातात तुमच्यावर गोळ्या चालव म्हणून 5 ते 6 हजार कुटुंब तिथे आज माळरानावरती आहेत विरोध करण्यासाठी लँड ॲक्विजिशनला. अनेक कुटुंब परागंदा झालेले आहेत, अनेकांना पोलीस स्टेशनला बोलवून 24 तास बसवून ठेवून धमक्या दिल्या जात आहेत. हजारो बारसू ग्रामस्थांना आसपास राजापूर तडीपारीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर जे बारसूचे रहिवासी म्हणजे राजापूर या भागातले रहिवासी मुंबईत राहत आहेत आणि त्यांचा विरोध आहे त्यांच्या कुटुंबियांचा, मुंबईतल्या त्यांच्या घरावर सुद्धा पोलीस लाथा मारून घरात घुसत आहेत आणि त्यांना धमक्या देत आहेत आणि मुंबईतल्या रहिवाशांनासुद्धा बारसूवासियांना अटक केली जाते. ही अत्यंत विकृत मनोवृत्तीचं सरकार, दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार. आणि मला असं वाटतं आहे की जर बारसूचे ते हजारो लोक जे बारसूच्या माळरानावर जमले आहेत ते जर मागे हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातील आणि जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल की नाही होईल अशी मला भीती वाटते. आणि म्हणून आम्ही लवकरच या सगळ्या प्रकरणामध्ये माननीय उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत. कदाचित मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल आणि आम्हाला तिकडे जावं लागेल. आम्ही जनतेबरोबर आहोत, जनतेने विरोध केलेला आहे, जनता छातीवर गोळ्या झाल्याला तयार आहे, जनता तुरुंगात जायला तयार आहे. अशा वेळेला शिवसेना ही स्वस्त बसणार नाही. पत्रकारांना देखील आढळलं जातंय चित्रीकरण करायला देण्यात आलेले आहे काही पत्रकारांना. एका पत्रकाराचा असंच त्याच ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यू झाला, वारिसे शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला. पुन्हा पत्रकारांना तो मृत्यू नसून ती हत्या आहे, रिफायनरी संदर्भात झालेली हत्या आहे. आता सामुदायिक हत्याकांड तिथे होऊ शकते कारण त्या भागामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या अनेक परप्रांतीयांनी जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमिनीचं मोल कमी होईल, त्यांची गुंतवणूक अडचणीत येईल, म्हणून धाक धपटशा करून ती रिफायनरी करावी यासाठी हे सरकारचं धोरण आहे. माननीय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतःला गोरगरिबांचे कैवारी समजतात ते सध्या आपल्या 3 दिवस सुट्टीवर गेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी हेलिकॉप्टरने त्यांच्या घराजवळ हेलिकॉप्टर आहे, त्यांनी तेच हेलिकॉप्टर घेऊन बारसूला जावं आणि ते जे आंदोलक बसले आहेत 72 तासापासून त्यांची अवस्था काय आहे, पोलिसांनी कशा बंदुका रोखल्या धमक्या देत आहेत हे समजून घ्यावं. देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयामध्ये थोडी जरी मानवतेची ज्योत असेल तर त्यांनी जावं आणि पाहावं काय अवस्था आहे. आज उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत, नेमके काय विषय आहेत कोणत्या अनुषंगाने नाही तुम्हाला तिथे कळेल, जर ती भेट होणार असेल तुम्हाला कळेल, पण मला त्याच्याविषयी माहिती नाही. कर्नाटकमध्ये निवडणूक आहे, शिवसेनेकडून अद्याप किती जागांवर निवडणूक लढवण्यात येत आहे. मी 3 आणि 4 मेला स्वतः सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी जातोय. काल माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर बोलणं झालेलं आहे, आत्ता सकाळी माझं उद्धव ठाकरे साहेबांशी याच्यावर चर्चा झालेली आहे. आम्ही असं ठरवलं आहे एकजुटीनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा. ह्या वेळेला कधी नव्हे ती महाराष्ट्र एकीकरण समिती एकसंघ आहे, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद दिसत नाही आहेत, फाटाफूट दिसत नाही आहेत. आणि मला खात्री आहे या वेळेला कर्नाटकच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार असतील. माझी आणि माझं आव्हान आहे, माझं आव्हान आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. ते स्वतःला म्हणतात ना मी बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला, आम्ही तुरुंगात गेलो, ही वेळ आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा भागामध्ये एकीकरण समितीच्या प्रचाराला यावं. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी बेळगावात यायला हवं आहे. जर आपण या मराठी मातीचं काही देणं लागत असाल मराठी माणसाचं आणि तुमच्यामध्ये खरोखर हिंमत असेल, तुमच्यात अस्मिता असेल, तर शिंदे आणि फडणवीस या दोघांनी आमच्या बरोबर एकीकरण समितीच्या मराठी माणसाच्या प्रचारासाठी बेळगावात पुढल्या 8 दिवसात यायला हवं आहे आणि त्यांनी जाहीर करावं आम्ही येतो, नाहीतर त्यांचा एकीकरण समिती आणि बेळगाव सीमाभागाशी संबंध नाही. उगाच खोटे दाखले देऊ नयेत आम्ही तुरुंगात गेल्याचे.
हिंदी में जाना चाहेंगे आपसे, राहुल कुल के भ्रष्टाचार के खिलाफ आपने सीबीआई, राहुल कुल भारतीय जनता पार्टी के विधायक है, राहुल कुल देवेंद्र फडणवीस जी के खासम खास राइट हैंड मैन है, कोऑपरेटिव सेक्टर का सबसे बड़ा घोटाला, शुगर फैक्ट्री का सबसे बड़ा घोटाला उनके शुगर फैक्ट्री भीमा पाटस सहकारी कारखाना में हो गया है, 500 करोड़ का मनी लॉन्ड्रिंग का केस है। मैं बार बार देवेंद्र फडणवीस तो राज्य के गृहमंत्री है और बार बार ये बोल रहे हैं मैं भ्रष्टाचार को सहन नहीं करूँगा, इसीलिए मैंने उनके पार्टी के एक विधायक, उनके खास आदमी, राइट हैंड मैन, उनके फाइनेंसर बीजेपी के, राहुल कुल का भ्रष्टाचार मनी लॉन्ड्रिंग का पूरा पूरा काला चिट्ठा मैंने उनके पास सौंपा है, 2 महीना हो गया। मैं बार बार उन समय मांग रहा हूँ उस बारे में, मुझे समय नहीं मिल रहा है। ये पूरा जो घोटाला है वो दबाने की कोशिश है, इसलिए मैंने 2 दिन पहले ये पूरा मामला सीबीआई के पास सौंप दिया है। आई हैव फाइल कंप्लेंट टू सीबीआई अगेंस्ट राहुल कुल, पूरा ऑडिट रिपोर्ट दिया है, सब कुछ दिया है। और प्रधानमंत्री ने सीबीआई के बारे में बार बार कहा है, सीबीआई को मैंने खुली छूट दी है भ्रष्टाचार के खिलाफ काम करने की। तो मैं देखना चाहता हूँ महाराष्ट्र में हमारे जो साथी है अपोजिशन में, 2-2, 5-5 लाख के केस में उनको आप अरेस्ट करते हो, लेकिन 50 करोड़ किसानों के है जिसकी मनी लॉन्ड्रिंग हुई है, करप्शन हुआ है, उस बारे में आप क्या करते हैं, ये मैं देखना चाहता हूँ। सर, इसके साथ ही में एकनाथ शिंदे 3 दिन के लिए अपने गांव चले गए, कहा ये जा रहा है कि विखे पाटिल ने कहा कि मेरे मन के नेता जो है शायद मुख्यमंत्री फडणवीस से, इसलिए शायद मुख्यमंत्री छुट्टी बढ़ाकर वहाँ रह सकते हैं। वज्र रैली होने वाली 1 मई को, पवार साहब अब नहीं आएंगे, आप बताइए क्या है? देखिए रिफाइनरी के बारे में, हमारे कोकण इलाके में जो बारसू गांव है वहाँ के लोगों ने आंदोलन शुरू किया है, हजारों लोग उस जगह पर बैठे हैं 2 दिन से, पुलिस उनको धमका रहे आप, हम आप पर गोलियां चलाएंगे, उनको गांव से निकाल रहे हैं, उनको अरेस्ट किया जा रहा है, उनके फैमिलीज को प्रताड़ित किया जा रहा है, जो उनकी फैमिली मुंबई में रहती है उनके घर में पुलिस घुस रही है, ये एक प्रकार से हुकुमशाही तानाशाही है। इसीलिए शिवसेना उस आंदोलन में जल्दी ही अपनी भूमिका स्पष्ट करेगी। मैंने कब कहा है महाविकास आघाड़ी का मुख्यमंत्री होगा और होने जा रहा है। सर, 1 तारीख को होने वाली वज्रमूठ सभा में पवार साहब नहीं आने वाले?